चला लास्ट टाइम आपण काही एक्झाम्पल घेतले होते, त्या एक्झाम्पल्समध्ये होमवर्कला काही एक्झाम्पल दिले होते, त्या एक्झाम्पल्समध्ये कोणाला काही डाऊट होता का? होमवर्कला जे एक्झाम्पल दिले होते त्या होमवर्कच्या एक्झाम्पलमध्ये कोणाला काही डाऊट होता का? क्वांटिफायरच्या रिलेटेड साधे एक्झाम्पल होतं, सोपे एक्झाम्पल होतं, एकदम इझी लेवलमध्ये होते, कारण त्याच्यात फक्त ट्रुथ व्हॅल्यू काढायच्या होत्या किंवा एखादा सिम्बॉलिक फॉर्म रिराईट करायचा होता किंवा क्वांटिफाईड स्टेटमेंट आपल्याला त्याच्यात तयार करायचं होतं, त्यामुळे तो एकदम सोपा फॉर्म होता. ओके, माझा आवाज होता क्लिअरली? ओके, नाव तो सिम्बॉलिक फॉर्म करायचा होता फक्त. ओके, त्याच्यात त्या एक्झाम्पल्समध्ये कोणाला काही डाऊट नाही आहे? जर कोणाला काही डाऊट असेल किंवा जमलेलं नसेल तर विचारायचं तसं. सगळ्यांना कळलंय ते? ठीक आहे, ते सोपे आहेत. जर तो त्या रिलेटेड कोणाला काही डाऊट असेल तर मला त्यांनी विचारायचं तसं. ओके, फक्त एक पुढचा जो पार्ट आहे एकदम सोपा पार्ट आहे तो छोटासा पार्ट मी इथे कम्प्लीट करतो आणि तो एक आपल्या ह्या लेक्चरमध्ये कम्प्लीट होऊन जाईल, कारण तो एकदम इझी लेवलचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यात छोटे छोटे पार्ट ऑफ असतील त्याच्यात आपण बघणार. ते आपण आपल्या नोट्समध्ये लिहिलेलं आहे की क्वांटिफाईड स्टेटमेंट झालं की त्यानंतर एक ड्युअलिटी पार्ट येतो, प्लस देअर इज अ ड्युअल किंवा ड्युअलिटी. नाव ड्युअल म्हणजे काय? की जर सपोज एखादं स्टेटमेंट पॅटर्न आहे, स्टेटमेंट पॅटर्न आहे तर त्याच्यात स्टेटमेंट कोणते आहेत, कनेक्टिव्ह कोणते आहेत. आपल्याला इथे फक्त अँड आणि ऑर्स निगेशनचे ड्युएल बघायचे आहेत, कारण याच्यात बाकीचे जे ड्युएल्स आहेत ते आपल्याला नाही आहेत. ओके, फक्त कोणाचे ड्युएल्स आहेत? अँड आणि ऑर्सचं ड्युएल मला करायचं आहे. नाव जर सपोज दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये, लक्षात घ्या, नाव दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये अँड कनेक्टिव्ह येत असेल, ओके, अँड कनेक्टिव्ह येत असेल तर त्याच्या जागी तुम्हाला करायचं आहे ऑर. लक्षात असू द्या, ड्युअल करत असताना जर स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जर अँड कनेक्टिव्ह आला तर त्याच्या जागी तुम्हाला काय करायचं आहे? ऑर. आणि जर ऑर कनेक्टिव्ह असेल, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये ऑर कनेक्टिव्ह असेल तर त्याच्या जागी तुम्हाला करायचं आहे अँड. लक्षात येतो काय सांगतोय? फक्त दिलेला एक स्टेटमेंट पॅटर्न असेल आणि त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये अँड कनेक्टिव्ह आलेला असेल तर त्याच्या जागी तुम्हाला काय करायचं आहे? ऑर. आणि ऑर कनेक्टिव्ह आलेला असेल तर अँड करायचं आहे. म्हणजेच काय? एकमेकांना वाईस वर्षामध्ये काय करायचं? इंटरचेंज करायचं आहे. आवाज येतोय माझा? जे डिव्हायडिटी करत असताना आपल्याला एक लक्ष ठेवायचं आहे की दिलेला जो स्टेटमेंट पॅटर्न आहे त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये अँड कनेक्टिव्ह आला असेल तर त्याच्या जागी काय करायचा? ऑर करायचा. ऑर कनेक्टिव्ह दिलेला असेल तर अँड करायचा. नाव लक्षात असू द्या. नंतर आपल्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये काही अशा व्हॅल्यूज पण येऊ शकतात, म्हणजे स्टेटमेंटच्या ऐवजी जर स्टेटमेंट पॅटर्न मध्ये टॉटोलॉजी आला असेल, म्हणजे स्मॉल टी आलेला असेल. स्मॉल टी म्हणजे काय असतो? टॉटोलॉजी असतो. ओके, दॅट्स कॉल्ड टॉटोलॉजी. ओके, त्याच्या जागी तुम्हाला करायचं कॉन्ट्रडिक्शन. त्याच्या जागी तुम्हाला काय करायचंय? कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे स्मॉल सी आलेला असेल तर दॅट्स इज कॉल्ड कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे वाक्यांमध्ये कधी कधी येऊ शकत स्मॉल टी म्हणजे टॉटॉलॉजी येऊ शकतो किंवा सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन तिथे येऊ शकतो. ओके, म्हणजे तुम्हाला इंटरचेंज करायचंय. टॉटॉलॉजीच्या ऐवजी काय करायचंय? कॉन्ट्रडिक्शन करायचंय. आणि कॉन्ट्रडिक्शन आलं तर त्या ठिकाणी करायचंय टॉटॉलॉजी, परत इंटरचेंज करायचे. लक्षात घ्या, मी ज्या वेळेला ड्युअल करायचा असतो एखादा दिलेला स्टेटमेंट पॅटर्नचा तर तुम्ही काय काय इंटरचेंज करू शकतात हे एवढं सांगतोय फक्त. एक साध्या डेफिनेशन मध्ये आपल्याला जायचं आहे आणि ती डेफिनेशन आपण तयार करू, फक्त त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं हे थोडं लवकर घ्या फक्त. नंतर टॉटॉलॉजी असेल तर काय करायचं? कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शन असेल तर टॉटॉलॉजी करायचं. नंतर दिलेल्या स्टेटमेंट मध्ये, स्टेटमेंट पॅटर्न मध्ये ट्रू आलेला असेल, ट्रू पी किंवा क्यू किंवा आर च्या जागी जर ट्रू आलेला असेल तर तुम्हाला करायचं आहे फॉल्स.
काय करायचं आहे फॉल्स, आणि जर फॉल्स आलेला असेल तर त्या ठिकाणी करायचं आहे ट्रू। कळतंय का काय सांगतोय? जर फॉल्स आलेला असेल तर काय करायचं? ट्रू करायचं, आणि जर ट्रू आलेला असेल तर फॉल्स करायचं। म्हणजे एवढे बदल तुम्हाला करायचे। सगळ्यात महत्वाची गोष्ट एक, जर वाक्यामध्ये दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जर निगेशन आलेला असेल तर निगेशन कुठेही बदलणार नाही। निगेशन सिम्बॉल आलेला असेल किंवा आपल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये त्या वाक्याचं निगेशन केलेलं असेल तर निगेशन कुठेही चेंज होणार नाही। निगेशन ऍज इट इज, जसंच्या तसं राहील, हे लक्षात असू द्या। पण आपण डेफिनेशन कशी लिहिली ते सांगतो तुम्हाला। आता आपण जी डेफिनेशन लिहिली आहे ती डेफिनेशन कशी होती ती सांगतो। टू कंपाउंड स्टेटमेंट्स एस वन अँड एस टू आर सेट टू बी ड्युअल्स ऑफ इच अदर, आर सेट टू बी ड्युअल्स ऑफ इच अदर इफ वन कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द अदर, इफ वन कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम अदर बाय इंटरचेंजिंग अँड बाय ऑर, ओके अँड व्हाईस वर्सा। व्हाईस वर्सा म्हणजे काय? अँड चा ऑर करायचा, ऑर चा अँड करायचा। ओके, थोडासा आयडिया नसेल तर बंद करा। पंकज, तर अँड असेल तर ऑर करायचा, ऑर असेल तर अँड करायचा, किंवा व्हाईस वर्सा। कनेक्टिव्ह जे असतील एकमेकांचे ड्युअल्स करत असताना व्हाईस वर्सा युज करायचा। नंतर ड्युअल्स ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग बाय टी बाय सी। टी बाय सी म्हणजे काय? टॉटोलॉजी बाय कॉन्ट्रडिक्शन, आणि कॉन्ट्रडिक्शन बाय टॉटोलॉजी। एवढंच फक्त व्हाईस वर्साने चेंज करायचं आहे। त्याच्यामध्ये काही रिमार्क लिहिले होतं, नोट्स लिहिले होत्या, त्या नोट्स मध्ये किंवा रिमार्क्स मध्ये पहिला रिमार्क असा होता, सिम्बॉल, सिम्बॉल म्हणजे हा सिम्बॉल, निगेशन, निगेशन नॉट चेंज व्हाईल फाइंडिंग अ ड्युअल। म्हणजे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा जर ड्युअल काढत असतो तर निगेशन बदलत नाही, निगेशन ऍज इट इज राहतो। नंतर जर एखाद्या ड्युअलचा परत ड्युअल घेतला गेला तर तो परत इट्सेल्फ, म्हणजे ज्या स्टेटमेंट पॅटर्नचा ड्युअल काढला तो परत ऍज इट इज मिळतो। चालेल, एक एक एक्झाम्पल घेऊन आपण काढू। नंतर द स्पेशल स्टेटमेंट टॉटोलॉजी अँड कॉन्ट्रडिक्शन आर ड्युअल्स ऑफ इच अदर। द स्टेटमेंट पॅटर्न मध्ये एकमेकांची टॉटोलॉजी आणि कॉन्ट्रडिक्शन आले असतील तर ते ट्रिव्हियल आहे, एक्झाम्पल मध्ये डायरेक्टली कळून जातं। चौथ्या रिमार्क मध्ये असं म्हटलंय की ट्रू असेल तर फॉल्स करा, फॉल्स असेल तर ट्रू करा, बस याच्यामध्ये काहीच दिलेलं नाही। आणि नंतर मग शेवटी आपण घेतलंय प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी। काय घेतलं होतं? प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी, म्हणजे हेच जेवढं आपण मी सांगितलंय तेवढं आपल्याला परत एकदा प्रिन्सिपल मध्ये घ्यायचं आहे। ते प्रिन्सिपल काय म्हणतात ते बघा। इफ अ कंपाऊंड स्टेटमेंट एस वन कंटेन्स निगेशन, हे तिल्डा दिलेलं, अँड अँड ऑर अँड अ स्टेटमेंट पॅटर्न एस टू अराइजेस फ्रॉम एस वन बाय रिप्लेसिंग अँड बाय ऑर ऑर बाय अँड, देन एस वन इज टॉटोलॉजी इफ अँड ओनली इफ एस टू इज कॉन्ट्रडिक्शन। काही नाही, एवढं बदलायला गेलं की प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी फक्त तेच सांगतंय की यांचा व्हाईस वर्सा घ्यायचा आहे, अँडचा ऑर करा, ऑरचा अँड करा, आणि एस वन जे स्टेटमेंट मिळेल, स्टेटमेंट पॅटर्न मिळेल, ते जर टॉटोलॉजी असेल तर एस टू स्टेटमेंट माझं कॉन्ट्रडिक्शन मिळू शकतं। ओके, जर तुम्ही ट्रुथ टेबल ड्रॉ केला तर ट्रुथ टेबल ड्रॉ केल्यानंतर जर तुम्हाला ड्युअल घेतलेला आहे, त्या स्टेटमेंट पॅटर्न घेतलेला आहे, तर त्या स्टेटमेंट पॅटर्न जर टॉटोलॉजी मिळत असेल आणि तुम्ही जर त्याचा कॉन्ट्रडिक्शन ड्युअल घेतला तर तो कॉन्ट्रडिक्शन मिळत असतो, हे लक्षात असू द्या। म्हणजे तेच तेवढी फक्त ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे। एक स्टेटमेंट पॅटर्न आहे एस वन, तुम्ही त्याचा ट्रुथ टेबल ड्रॉ केला तो टॉटोलॉजी आहे, त्याच्यानंतर तुम्ही ड्युअल घेतला तर एस टू मिळाला। ओके, हा जर टॉटोलॉजी असेल तर हा एस टू तुमचा कोण असेल? कॉन्ट्रडिक्शन असेल, हे त्यांनी फक्त प्रूव्ह केलेलं आहे। प्रूव्ह म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की हा प्रिन्सिपल असा काहीतरी मेन्शन करावा लागेल। लक्षात येतंय काय सांगतोय? कळतंय का सगळ्यांना हे काय घेतोय? ओके, चलो मग आता एक्झाम्पल कडे गेलो आपण, कारण एक्झाम्पल एकदम सोपे आहे, सगळ्यात एक एक मार्काला याच्यावरचे रिलेटेड एक्झाम्पल विचारले जातात, एक्झाम्पल इझी लेवल मध्ये असणार, त्यामुळे लक्षात असू द्या। फक्त क्वेश्चन नंबर किती आहे आपला? हा क्वेश्चन नंबर, ओके, क्वेश्चन नंबर 23। राइट द ड्युअल of the step. of the statement. The first statement pattern will be like it.
ओके नाउ पी एंड क्यू, पी एंड क्यू ऑन. ओके नाउ एक दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आहे, त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये अँड कनेक्टिव्ह आहेत, ऑर कनेक्टिव्ह आहेत. ओके नाव याचा ड्युअल करत असताना साधा आणि सिम्पल काहीच बदल करायची गरज नाही. चला मग स्टेटमेंट पॅटर्नचा ड्युअल कसा घेणार, जर अँड असेल तर अँडचा काय करावा लागतो आपल्याला, अँड कनेक्टिव्ह असेल तर ऑर, आणि ऑर असेल तर काय करतो आपण, अँड. बरोबर ना, मग ड्युअल सांगा डायरेक्टली. पी ऑर क्यू अँड आर, जस्ट इनफ फॉर इट, एवढंच आपल्याला बघायचं. नंतर दुसरं ट्रू ऑर इन ब्रॅकेट पी ऑर क्यू. ओके चला मग आता याचा ड्युअल कोण सांगेल, दस ट्रू चं काय करावं लागेल आपल्याला, ट्रू असेल तर फॉल्स, ऑर असेल तर काय करावं लागेल, अँड इन ब्रॅकेट पी ऑर एच आहे पी अँड क्यू. थर्ड वन पी अँड इन ब्रॅकेट निगेशन क्यू, निगेशन क्यू ऑर, ऍक्च्युअली स्क्वेअर ब्रॅकेट घेऊ आपण, निगेशन क्यू ऑर इन ब्रॅकेट पी अँड क्यू, पी अँड क्यू ऑर निगेशन आर. ओके चला आता याचं थोडस हार्ड लेवल वाढवले. ओके चला सिम्पल फॉर्म मध्ये सांगा, पी अँड होता इथे काय करावं लागेल, पी ऑर निगेशन क्यू, निगेशन क्यू निगेशन बदलत नाही लक्षात ठेवा, इथे काय येईल अँड पी ऑर क्यू अँड निगेशन आर. बस एवढं आपल्याला फक्त डिल करायचं, बस याच्यामध्ये बराचसा पार्ट कव्हर होऊन जातो. म्हणजेच आपल्याला खूप सोपे सोपे एक्झाम्पल आहे ना, त्यामुळे असे याच्यात जास्त हे करण्याची गरज नाही, एकदम सोपे एक एक मार्काचे एक्झाम्पल असतील. ओके नंतर फोर्थ पी ऑर क्यू ऑर आर, तर सिम्पल आहे काय याचा ड्युअल, मग पी अँड क्यू अँड आर. द फिफ्थ वन पी अँड क्यू ऑर आर अँड यस. चला याचा ड्युअल सांगायचा, बरोबर आहे नंतर निगेशन पी ऑर क्यू अँड द स्क्वेअर ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन आर. चला सांगा बरं पटापट आता निगेशन काय काय असतील, याचे ड्युअल कसा काढणार, निगेशन बदलत नाही हॅज अ केस, पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू जस्ट इन अपोर्ट. अवघड आहे काय याच्यात, सॉरी सर सिंपल एकदम इझी लेवल मध्ये. ओके नाव थोडस अजून पुढे जाऊ. सेवन नंबर पी अँड क्यू अँड कॉन्ट्रडिक्शन. चला ड्युअल पी ऑर क्यू ऑर टॉटोलॉजी, इथे लक्षात घ्या कॉन्ट्रडिक्शनचं काय केलं इथे, टॉटोलॉजी केलं आहे. जर स्मॉल सी असेल तर तो माझा कॉन्ट्रडिक्शन असतो, आणि स्मॉल टी असेल तर तो माझा टॉटोलॉजी असतो, हे लक्षात असू द्या. नेक्स्ट निगेशन पी अँड क्यू अँड सी, ओके आन्सर विल बी
चला सांगा। और टॉटलाइज गुड। ओके नेक्स्ट वन पी एंड टॉटोलॉजी एंड पी एंड निगेशन क्यू। चलो काय असेल सांगा बरं पटापट माझा। पी आर कॉन्ट्राडिक्शन आर कॉन्ट्राडिक्शन आर निगेशन क्यू बरोबर आहे का? बघ याच्यात कोणाला काही डाऊट काय? फक्त जे तुम्हाला मी सांगितले ते तीन पार्ट लक्षात ठेवायचे। कोणते कोणते? जर अँड असेल तर काय करायचा ऑर असेल तर काय करायचा अँड, हा एक झाला। नंतर ट्रू असेल तर काय करायचा फॉल्स, फॉल्स असेल तर काय करायचा ट्रू। ओके नंतर हा एक कंबाइंड पार्ट झाला। नंतर कॉन्ट्राडिक्शन असेल तर टॉटोलॉजी आणि टॉटोलॉजी असेल तर कॉन्ट्राडिक्शन, असे तीन पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। कळतंय हे? ओके ना काही पार्ट जे आहेत ते एकदम इझी लेवल मध्ये ते इक्वलनेस मध्ये सुद्धा विचारले जातात किंवा एखाद्या वाक्यात सुद्धा विचारले जाऊ शकतात। म्हणजे एक स्टेटमेंट कंपाउंड स्टेटमेंट दिलेलं असेल आणि त्या कंपाउंड स्टेटमेंटला लिहायचंय तुम्हाला इन टर्म्स ऑफ बाय युझिंग ड्युएल्स यूज करून। ओके म्हणजे त्याचा ड्युएल आपल्याला तयार करायचा आहे। मग आपल्याला क्वेश्चन हाच असेल, फक्त याच्यामध्ये चेंज आपण करू जरा किंवा वाक्यामध्ये कसं दिलेलं असेल। जर मी याच्याच पुढे कंटिन्यू केलं तर बघा काय असेल। माधुरी हॅज curly hairs, curly hairs and brown eyes. Okay, curly hairs and brown eyes. So, माता मला याचं ड्युअल सांगायचं आहे। ड्युअल ओके याच्यात पी स्टेटमेंट काय आधी सांगा। पी स्टेटमेंट आहे माधुरी हॅज curly hairs आणि क्यू स्टेटमेंट आहे माधुरी हॅज ब्राऊन आईज। ओके चला मग आता याच ड्युअल कसं घ्यायचं। फक्त इथे अँड आहे ना, याच्या जागी फक्त ऑर घ्यायचं, बस काहीच करायचं नाही। असं वाक्य असं असेल माधुरी हॅज कर्ली हेअर्स ऑर ब्राऊन आईज, बस ब्राउन आईज, बस एवढं वाक्य आपल्याला इथे कम्प्लीट करायचं होतं। समजतंय हे? बर ड्युअल मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? हा बोल ना। सेंटेन्स मध्ये निगेशन बदलायचं नाही ना, निगेशनचं आपण तेच म्हटलं ना, कुठेही निगेशन आला तर आपण बदलतोय का ड्युअल घेताना? नाही, निगेशन तसंच तसं, निगेशनचा काहीही करायचं नाही। फक्त अँडचा ऑर हे सांगितलं तेच तीन पार्ट लक्षात ठेवायचे। निगेशन बदलायचं नाही, निगेशन चेंज होत नाही। कळतंय का? कॉन्ट्राडिक्शन असेल तर टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन असेल तर टॉटोलॉजी, दिस कॉन्ट्राडिक्शन विल बी टॉटोलॉजी, टॉटोलॉजी असेल तर कॉन्ट्राडिक्शन, घेतलं नाही काय? कॉन्ट्राडिक्शन आलं तर टॉटोलॉजी, ड्युअल घेतात, हा ड्युअल याचा कॉन्ट्राडिक्शनचं टॉटोलॉजी केलं आणि टॉटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन। समजतंय का? हा सेंटेन्स मध्ये तेच, पण सेंटेन्स मध्ये टॉटोलॉजी वगैरे असं म्हटलेलं असेल ना किंवा ट्रू किंवा फॉल्स असं म्हटलेलं असेल ना वाक्यांमध्ये, वाक्यामध्ये फक्त किंवा अँड असेल किंवा ऑर असेल, बाकीचं काहीच नसेल त्याच्यात। वाक्यात अँड आणि ऑर असेल तरच, नाहीतर अदरवाईज नाही। आलं की लक्षात? समजतंय का? ओके ना नंतर आपण अजून
याच्यात ग्रेटर मी मोठं एक्झाम्पल दिला होता, कारण हा एक छोटासाच पार्ट आहे, अवघड एक्झाम्पल नाही आहे किंवा याच्यामध्ये काही असं लेंदीनेस नाही आहे. याच्यात फक्त जे मी एक्झाम्पल देईल त्या एक्झाम्पल्सला तुम्हाला इथे काय करायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे. ओके, क्वेश्चन तोच राहील, क्वेश्चन नंबर 23 राहील, फक्त ड्युएल्स करायचे, त्यांच्या पुढे तुम्हाला फक्त ते काय करायचे, कंटिन्यू करायचे. जस्ट यू टू टेक ऍज अ ऑन आवर होमवर्क ऍप. ओके, ऍप्लिकेशनवर मी तुम्हाला ते होमवर्क टाकून देईल, किंवा मग आपण साधा आणि सिम्पल म्हटलं तर इथून पुढे कंटिन्यू केलं तरी तुम्हाला चालणार आहे. आलं लक्षात? काढता येतील का ड्युएल यांचे? ओके ठीक आहे. नाव नंतर एक मी पुढचा जो टॉपिक घेतोय किंवा पुढचा जो महत्वाचा एक भाग मला घ्यायचा आहे तो म्हणजे एकदम आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट असेल. कारण का? कारण पुढच्या टॉपिकमध्ये मला हा लागणार आहे, किंवा यांचं निगेशन मला घेत असताना मला हा लागणार आहे, म्हणून मी तो पार्ट मी इथे अगोदर घेणार आहे. कारण का? कारण इथे मला हा जो पार्ट आहे तो परत जसं आपण जे माझे 5 कनेक्टिव्ह घेतले होते, किंवा कनेक्टिव्ह घेत असताना आपण वेगवेगळ्या निगेशन, एक महत्वाचा पार्ट जो असतो तो म्हणजे निगेशन, कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन. आपण निगेशन घेतलंय पण सिम्पल स्टेटमेंटचं निगेशन घेतलंय, बरोबर ना? आपण निगेशन तुम्हाला सांगितलं की एखाद्या वाक्याचं निगेशन करा, तर तुम्ही काय करतात, वाक्याची सुरुवात करतात इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज फॉल्स दॅट, इट इज नॉट केस ऑफ दॅट, किंवा वाक्याच्या अप्रोप्रिएट प्लेसमध्ये तुम्ही नॉट पुट करतात. ओके, म्हणजे ती डेफिनेशन आपण कोणासाठी वापरत होतो, निगेशन कोणासाठी वापरत होतो, एक साध्या वाक्यासाठी वापरत होतो, एक सिम्पल स्टेटमेंटसाठी वापरत होतो. इथे वाक्य कसं होतं, सिम्पल स्टेटमेंट म्हणजे एक वाक्य दिलेलं होतं, पण आता मला जे निगेशन करायचं आहे ते कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन करायचं आहे. कारण आपण आतापर्यंत कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन केलंय का? कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन आपण केलंय का? व्यवस्थित वाक्य बघा वाटल्यास अगोदरचे, जेवढे एक्झाम्पल झाले तेवढ्या एक्झाम्पल्स मध्ये आपण कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन अजूनही केलेलं नाही. मग आपण जर आपल्याला जर निगेशन करायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, की कंपाऊंड स्टेटमेंटचं घेत असताना आपण त्याच्यात चेंज करायचं आहे, बरोबर ना? मग आपण एक्झाम्पल्स पण घेणार त्याच्या रिलेटेड, किंवा वाक्यांमध्ये आपण बदल जो करतोय तो वाक्यांमधला बदल आपल्या लक्षात आला पाहिजे. ऑलरेडी स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपण यांना वापरलंय, स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपण यांना वापरलंय, पण ऍक्च्युली त्याची डेफिनेशन कशी असेल हे आपण अजून बघितलं नाही. जेव्हा तुम्हाला मी सिम्बॉलिकली लिहून दाखवेल किंवा वाक्यामध्ये तुम्हाला मी लिहून दाखवेल त्यावेळेला तुम्हाला कळेल की अरे हा आपला झाला असता, पण त्याच्यामध्ये वाक्यामध्ये ऍक्च्युली आपण त्याचा वापर केलेला नाही, किंवा एक्झाम्पल त्या टाईपचे आपण घेतलेले नाही. मग आपला पुढचा आणि महत्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट त्याच्यातलं पहिलं जे निगेशन आहे, वाक्यामध्ये जे डेफिनेशन दिलं ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. पहिलं जे निगेशन आहे, निगेशन ऑफ कंजम्पशन, निगेशन ऑफ कंजम्पशन. जस्ट यू हैव टू टेकन एज निगेशन ऑफ कंजम्पशन. दोन सिंपल स्टेटमेंट आहेत वाक्यामध्ये, दोन सिंपल स्टेटमेंट आपण दोन वाक्य जोडतोय ते म्हणजे अँड ह्या कनेक्टिव्हने. जर अँड ह्या कनेक्टिव्हचं दोन वाक्य, सपोज दॅट पी सिंपल स्टेटमेंट आहे, क्यू सिंपल स्टेटमेंट आहे, देयर इज नॉट टू. ओके, पी अँड क्यू, पी अँड क्यू काय, पी अँड क्यू काय केलं मी, असं इज अवर कंजंक्शन. हे काय माझं कंजंक्शन, त्या दोन सिंपल स्टेटमेंटचं काय घेतलं मी, हे इथे कंजंक्शन घेतलेलं आहे. दॅट्स व्हॉट इज अ कंजंक्शन, म्हणजे पी अँड क्यू इज माय कंजंक्शन. जर मी दोन सिंपल स्टेटमेंटच्या मध्ये अँड हा कनेक्टिव्ह यूज करत असेल तर माझं ते काय असतं, असतं कंजंक्शन तयार होत असतं, आणि त्या कंजंक्शनचं मला काय घ्यायचंय, निगेशन घ्यायचंय. दॅट्स व्हाय वी टेकन एज दिस टॉपिक, निगेशन ऑफ अ कंजंक्शन. म्हणजे कोणाचं निगेशन घ्यायचंय, कंजंक्शनचं, निगेशन ऑफ दिस अँड कंजंक्शन. जस्ट व्हाय वी टेकन एज अँड कनेक्टिव्ह, देन व्हाय वी टेकन एज कंजंक्शन निगेशन, म्हणजे निगेशन ऑफ दॅट कंजंक्शन. तर याला इक्विव्हलंट आपण घेतलेला पार्ट असा आहे, दॅट्स इक्विव्हलंट टू जस पी अँड क्यू. निगेशन करत असताना पी अँड क्यू चं निगेशन कसं होत आहे, दॅट्स निगेशन पी, दोघांना निगेशन तर सेपरेट होतच आहे, यालाही निगेशन सेपरेट होईल, यालाही निगेशन, डोक्यात व्यवस्थित फिक्स करा, यालाही निगेशन सेपरेट होईल, यालाही निगेशन सेपरेट होईल, पण
निगेशन सेपरेट होत असताना या अँडचा आर कनेक्टिव्ह होतो. अँडचा काय होतो? आर कनेक्टिव्ह तयार होत असतो. बघा आता याच्यात व्यवस्थित ऑब्झर्व करा, याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? जर पी अँड क्यू हे माझं कन्जंक्शन असेल, त्याचं निगेशन घेत असेल, तर त्याला इक्विवेलेंट जो माझा निगेशन मला मिळत आहे ते म्हणजे निगेशन पी आर. इथे अँड होता, इथे काय झाला? आर निगेशन क्यू मला मिळणार आहे. दॅट्स व्हॉट इज अवर निगेशन ऑफ कंजंक्शन. हे काय असेल? माझं निगेशन ऑफ कंजंक्शन असेल. कोणाला काही डाऊट आहे का याच्यात? व्यवस्थित लक्षात घ्या, डेफिनेशन कशी असेल लक्षात घ्या. निगेशन ऑफ कंजंक्शन ऑफ टू सिंपल स्टेटमेंट इज द डिजंक्शन. निगेशन ऑफ टू सिंपल स्टेटमेंट इज निगेशन ऑफ दिस टू सिंपल स्टेटमेंट इज कन्वर्टेड इन टू अ डिजंक्शन. इथे कोणाचं निगेशन घेतलं आपण? कंजंक्शनचं निगेशन घेतलं. ते कशात गेलं? डिजंक्शन मध्ये गेलंय. दॅट्स व्हॉट इज अ कंजंक्शन. हे काय माझं? कंजंक्शन. तर हे काय माझं? डिजंक्शन आहे. दॅट्स व्हॉट इज अ डिजंक्शन. इथे अँड होता तर इकडे मला कोण मिळाला? ऑर मिळाला. लक्षात घ्या, निगेशन करत असताना आपल्याला असं काहीतरी मिळणार आहे. नंतर आपण ऑर साठी पण ह्याच पद्धतीने घेऊ शकतो. ऑर साठी सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने घेता येऊ शकत. जर डिजंक्शन घेतलं असेल, मी दुसरी डेफिनेशन घेतोय. सेकंड, निगेशन ऑफ डिजंक्शन ऑर कनेक्टिव्ह साठी निगेशन ऑफ डिजंक्शन. सोपे दोघं, पहिले दोघं सोपे, पुढचे जे लेवलिंग आहे ती थोडीशी चेंज केली असल्यामुळे हार्ड लेवल वाढलेली आहे. नाउ निगेशन ऑफ पी आर क्यू, हा काय घेतलाय मी? डिजंक्शन घेतलाय. पी आणि क्यू चा काय घेतलाय? डिजंक्शन घेतलाय. दॅट्स व्हॉट इज अ डिजंक्शन ऑफ पी क्यू. ओके, टू सिंपल स्टेटमेंटचं काय घेतलंय? निगेशन, डिजंक्शन घेतलेलं आहे. आणि त्याचं मला काय करायचं आहे? निगेशन करायचं आहे. तर डेफिनेशन काय सांगतंय? जस्ट निगेशन ऑफ डिजंक्शन ऑफ टू सिंपल स्टेटमेंट, निगेशन ऑफ डिजंक्शन ऑफ टू सिंपल स्टेटमेंट इज कंजंक्शन ऑफ देअर निगेशन. कंजंक्शन ऑफ देअर निगेशन विच इज इक्विवेलेंट टू. मग काय येईल सांगा बरं? मग दोघांना निगेशन सेपरेट केलं अँड इथे ऑर होता तर तिकडे काय झालं? ऑर. दॅट्स निगेशन क्यू. दॅट्स निगेशन क्यू. लक्षात येते काय काय केलं? दॅट्स व्हॉट इज अ निगेशन ऑफ कंजंक्शन. दॅट्स व्हॉट इज अ निगेशन ऑफ डिजंक्शन. बस याच्यामध्ये काही वेगळं नाही. हे आपण कुठेतरी घेतलं होतं का? कुठे घेतलं होतं वाटत? तसं तर घेतलं होतं पण याला काहीतरी नाव दिलं होतं. मी तो प्रूव्ह केलं होतं, लॉजिकल इक्विवेलेंस प्रूव्ह केलं होतं. त्याच्या खाली एक नोट लिहिली होती. काय नोट होती ती? याला काहीतरी म्हटलं होतं. दासोन इज अ डी मॉर्गन्स लॉ. दासोन इज अ डी मॉर्गन्स लॉ. याला आपण काय म्हणतो? डी मॉर्गन्स लॉ. याला पण दोघांना कंबाईनली आपण डी मॉर्गन्स लॉ म्हटलेलं होतं. हा पहिला डी मॉर्गन लॉ होता तर हा दुसरा डी मॉर्गन लॉ होता. आणि या दोघांचं आपण लॉजिकल इक्विवेलेंस प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजेच निगेशन ऑफ कंजंक्शन घेत असताना डोक्यात एक ठेवायचं आहे, दॅट्स टू सिंपल स्टेटमेंटचं निगेशन आपल्याला कन्वर्ट होत आहे डिजंक्शन मध्ये, त्यांच्या निगेशन मध्ये. आणि डिजंक्शनचं निगेशन घेत असताना आपल्याला मिळत आहे कंजंक्शन मध्ये, त्यांच्या निगेशन मध्ये. लक्षात घ्या, इथे कंजंक्शन आहे, इथे डिजंक्शन आहे. कोणाचं निगेशन घेतलं मी? कंजंक्शनचं. देन वी हॅव टू कन्वर्ट इट इन टू अ डिजंक्शन. कंजंक्शनचं निगेशन कन्वर्ट होतोय डिजंक्शन मध्ये ऑफ देअर निगेशन. ऑफ देअर निगेशन, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. तसंच इथे पण डिजंक्शनचं निगेशन घेतोय. ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे, डिजंक्शनचं निगेशन घेतोय. ज्या वेळा तुम्ही डिजंक्शनचं निगेशन घेताय ते डिजंक्शन कन्वर्ट होतोय कंजंक्शन मध्ये, त्यांच्या रिस्पेक्टिव्ह निगेशन मध्ये, त्यांच्या दोघांच्या रिस्पेक्टिव्ह निगेशन मध्ये. कळतंय काय? याच्यात कोणाला काही डाऊट?
जस्ट निगेशन ऑफ कंजंक्शन घेत असताना आपण एवढं लक्षात ठेवतो, दस निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वलंट टू निगेशन पी ऑफ निगेशन क्यू, आणि निगेशन ऑफ डिजंक्शन घेताना निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्वल टू निगेशन पी अँड निगेशन क्यू, बस इक्वल स्टेटमेंट्स. ओके, नाव मी पहिलं एक्झाम्पल घेतो आहे याच्यासाठी, फक्त जस्ट काउंटर एक्झाम्पल ऑफ दॅट, फक्त काउंटर एक्झाम्पल मी घेतो आहे, त्यामुळे असं फक्त निगेशन करायचं, त्यामुळे जास्त हार्ड नसेल. एक्झाम्पल बघा, द प्रॉब्लम इज डिफिकल्ट इफ प्रॉब्लम इज डिफिकल्ट बट इट इज इंटरेस्टिंग बट इट इज इंटरेस्टिंग. ऑब्विसली कोणतं कनेक्टिव्ह याच्यामध्ये आलेलं आहे, कोणतं कनेक्टिव्ह, अँड ऑब्विसली बट आला की आपण अँडचा वापर करतो. मग मला त्यांनी काय सांगितलंय, ह्या वाक्याचं निगेशन करा. आतापर्यंत आपण जे वाक्य घेतले होते फक्त एक साधं सिम्पल स्टेटमेंट होत, पण आता ते वाक्य दोन सिम्पल स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन आहे बाय युझिंग अँड कनेक्टिव्ह. कोणाचा वापर केला मी इथे, अँड कनेक्टिव्हचा वापर केलाय. म्हणून लक्षात असू द्या, द प्रॉब्लम इज डिफिकल्ट अँड इट इज इंटरेस्टिंग कंपाऊंड स्टेटमेंट आहे. मग याचं निगेशन त्यांनी काय करायला लावलंय, वाक्याचं सिम्बॉलिक फॉर्म लक्षात घ्या. वाक्य असं काहीतरी होतं, द प्रॉब्लम इज डिफिकल्ट अँड इट इज इंटरेस्टिंग अँड पी अँड क्यू, आणि ह्या वाक्याचं काय घ्यायचंय तुम्हाला, निगेशन घ्यायचंय. तर निगेशन काय होईल, दॅट इज अवर निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट. या स्टेटमेंटचे निगेशन इक्वालिटी मला त्या फॉर्म मधले. सर सांगा बरं निगेशन काय असेल, पी चं निगेशन, पी वाक्य कोण याच्यात, द प्रॉब्लम इज डिफिकल्ट, बरोबर. क्यू वाक्य कोण आहे, द प्रॉब्लम इज इंटरेस्टिंग, बरोबर ना. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला निगेशन मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला वाक्य बघावे लागतील आणि त्यांचे निगेशन घेऊन ऑर कनेक्ट यूज करावं लागेल. द प्रॉब्लम इज नॉट डिफिकल्ट, नॉट डिफिकल्टच्या ऐवजी इझी पण म्हणू शकतात ना, डिफिकल्टच्या ऐवजी इज नॉट डिफिकल्ट, इझी म्हटलं तरी चाललं असतं. इज नॉट डिफिकल्ट, पण नॉट वापरला की आपल्याला वाक्य लक्षात येतं की अरे हा इथे त्यांनी निगेशन आहे असं, त्यामुळे मी परत लिहितो. अँड असो ऑर इट इज नॉट इंटरेस्टिंग, झालं निगेशन. बस एवढंच तर तुम्हाला निगेशन करायचंय. कंजंक्शनचं निगेशन घेत असताना पहिल्या वाक्याचं निगेशन अँडच्या ऐवजी ऑर आणि ऍज इट इज निगेशन वापरणार. समजतंय? ओके, दुसरं वाक्य बघा, मुंबई इज इन महाराष्ट्र ऑर दिल्ली इज इन इंडिया. ऍक्च्युली कसं असतं माहिती का, हा जो निगेशन असतो किंवा आपण जे निगेशन घेत असतो ते निगेशन मध्ये काय होतं की वाक्याची जी ट्रुथ व्हॅल्यू आहे ती ट्रुथ व्हॅल्यू बदलत नाही. वाक्याची ट्रुथ व्हॅल्यू तीच राहत आहे पण निगेशन होतं. वाक्याची ट्रुथ व्हॅल्यू तीच असते, दोघं इक्वलंट वाक्य जर बघितलं तर. ओके, वाक्याची ट्रुथ व्हॅल्यू तीच असते पण वाक्याचा लिहिताना फॉर्मॅट आपला बदलून होतो, एवढंच फक्त चेंज करायचं आहे. चला मग आता याच्यामध्ये कोणतं कनेक्टिव्ह आलं बरं या वाक्यात, या वाक्यात ऑर कनेक्टिव्ह आलंय, बरोबर ना. पहिलं पी वाक्य कोण आहे माझं, मुंबई इज इन महाराष्ट्र, बरोबर. क्यू वाक्य कोण आहे माझं, दिल्ली इज इन इंडिया, बरोबर ना. आता वाक्यामध्ये बघा त्यांच्या दोघांचे निगेशन करायचे, मध्ये कनेक्टिव्ह आहे ऑर आणि पी ऑर क्यूचं, दस पी ऑर क्यूचं निगेशन घ्यायचं, म्हणजे या पूर्ण वाक्याचं काय घ्यायचं मला, निगेशन. तर ते वाक्याचं निगेशन कन्वर्ट होतो कंजंक्शन मध्ये त्यांच्या रिस्पेक्टिव्हली. निगेशन पी अँड निगेशन क्यू मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग चला मग कसं असेल, मुंबई इज नॉट इन महाराष्ट्र अँड ऑरचा काय केलं मी, अँड हे वाक्य कसं होतं, मुंबई इज इन महाराष्ट्र, तर त्याचं वाक्य काय केलं मी, मुंबई इज नॉट इन महाराष्ट्र, ऑरचं काय केलंय, अँड केलंय. दिल्ली इज नॉट इन इंडिया,
म्हणजे क्यू वाक्याचं पण इंडिकेशन केलंय. बर, याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? समजतंय सर्व हे क्लिअरली? कंजंक्शनचं निगेशन कन्वर्ट होतं डिजंक्शन मध्ये त्यांच्या रिस्पेक्टिव्ह निगेशन साठी, ओके, आणि डिजंक्शनचं निगेशन कन्वर्ट होतोय कंजंक्शन मध्ये. समजतंय हे? ओके, हे एक्झाम्पल्स फक्त काउंटर एक्झाम्पल होते, आपण ऑलरेडी नोट्स मध्ये घेतलेले, म्हणून मी ते एक्झाम्पल काउंटर एक्झाम्पल एक्झाम्पल आपल्याला भरपूर घ्यायचं. ओके, आता मी जे थर्ड घेतोय निगेशन ऑफ निगेशन, जे थर्ड एकदम सोपं आहे म्हणून मी लगेच घेऊन टाकतो. तिसरं निगेशन ऑफ निगेशन, निगेशनचं निगेशन काय तर बरं, निगेशन ऑफ निगेशन तो ऍज इट इज होऊन जाईल ना. निगेशन ऑफ निगेशन दिलेलं वाक्य, आता याच्यामध्ये एकच वाक्य राहील, जास्त वाक्य नसते, एक सिंपल स्टेटमेंट असेल आणि त्या सिंपल स्टेटमेंटचं निगेशनचं परत निगेशन घेतलं. आपण ज्यावेळेला कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये निगेशन घेतलं होतं त्यावेळेला नोटमध्ये एक पार्ट लिहिला होता, निगेशन ऑफ निगेशन इज इक्वल्स टू इटसेल्फ, इज इक्वल्स टू इटसेल्फ, दॅट स्टेटमेंट विल बी इटसेल्फ. ओके, बाकीच्या निगेशन ऑफ निगेशन घेतलं की मला काय मिळतं, इटसेल्फ स्टेटमेंट मिळतंय. मग आपण निगेशन ऑफ निगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट इज स्टेटमेंट इटसेल्फ, म्हणजे जे स्टेटमेंट होतं ते स्टेटमेंट मला इटसेल्फ मिळायला लागतं. जर सपोज दॅट मी वाक्य घेतलं स्काय इज ब्ल्यू, स्काय इज ब्ल्यू, तर स्वरू टेकन इज निगेशन ऑफ दॅट. पीचं निगेशन काय, त्याचं निगेशन स्काय इज नॉट ब्ल्यू, आणि परत त्याचं निगेशन घेतलं तर काय मिळेल, निगेशन ऑफ निगेशन पी स्काय इज ब्ल्यू, म्हणजे विच इज इक्वलन्स टू पी अगेन, परत पी शी इक्वल टू मला मिळत. काही फरक पडतोय का दोघांमध्ये? व्हॅल्यू ज्या वेळेला आपण ट्रुथ व्हॅल्यू काढतो त्या ट्रुथ व्हॅल्यू मध्ये आपल्याला काही चेंज होणार नाही, दोघही इझिली आपल्या कन्वर्ट करता येतील. समजतंय का? निगेशन ऑफ निगेशन कळतंय? लक्षात घ्या, आपण तीन निगेशन घेतोय, दोन निगेशन आपले बाकी राहिले. पहिलं निगेशन घेतलंय मी कंजंक्शनचं, दुसरं निगेशन घेतलंय मी डिजंक्शनचं, तिसरं घेतलंय निगेशन ऑफ निगेशन. हे सोपं आहे, निगेशन ऑफ निगेशन सोपं असेल, आपण ऑलरेडी वापरलेलं पण आहे, पण यांचं निगेशन आपण अजून वापरलेलं नव्हतं. हे जे दोघं पण आहेत ते दोघांना आपल्याला युज करायचं आहे. ओके, नाव आता मागच्या ड्युअलच्या रिलेटेड मी तुम्हाला काही होमवर्कला एक्झाम्पल देतो, त्या 10 एक्झाम्पलच्या पुढे तुम्हाला एक्झाम्पल कंटिन्यू करायचे, ते एक्झाम्पल तिथे कंटिन्यू करा. उद्या आपण आलो की त्यानंतर इथून पुढे म्हणजे निगेशन ऑफ निगेशन हे तीन झाले, आपल्याला दोन निगेशन घ्यायचे, ते म्हणजे इम्प्लिकेशनचं आणि डबल इम्प्लिकेशनचं निगेशन, ते दोन झाले की त्यानंतर आपण त्यांच्या एक्झाम्पल्स कडे जाणार, कारण हे दोन खूप चेंज आहेत, हार्डेस्ट लेवल जरा वेगळी आहे आणि त्यांचे स्टेटमेंट पॅटर्न सुद्धा मला मॅच करून बघावे लागतील, तरच आपल्याला ते कळतील. आणि त्याच्या रिलेटेड हे दोन दोन मार्काचे एक्झाम्पल याच्या रिलेटेड विचारले जातात, ते दोन दोन मार्काचे एक्झाम्पल आपल्याला इथे बघायचे आणि त्यानंतर आपण मग महत्वाच्या पार्टकडे जाणार, एक्झाम्पल्स त्यांच्यावरचे. सर्व एक्झाम्पल्स आपले जे असतील ते थोडेसे लेवलिंग वेगळे वेगळे असतील, किंवा ट्रुथ व्हॅल्यू ज्या काढायला आवडले असतील त्या ट्रुथ व्हॅल्यू याच्याशी रिलेटेड असतील, आणि मग आपले राहतील फक्त शेवटचे दोन टॉपिक ह्या चॅप्टरमधले, महत्वाचे दोन टॉपिक असतील ते शेवटचे दोन टॉपिक आपण याच्यात संपवणार. ओके, मग आता हे तीन झाले, दोन बाकी राहतील, उरलेले जे दोन बाकी आहेत ते आपण उद्या कंटिन्यू करणार. आलं लक्षात? ठीक आहे.